विझलो जरी आज मी हा माझा अंत नव्हे, विझलो जरी आज मी हा माझा अंत नव्हे, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही। नमस्कार, आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपण पाहतोय ऑटोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती। एका बाजूला कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर या महा अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिसतोय, तर दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती घेताना दिसतोय तो दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाचा, अर्थात या पहिल्या पर्वाचा महाअंतिम विजेता कोण ठरतोय? दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ के कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघ या दोन संघांची खऱ्या अर्थाने सत्व परीक्षा या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल ती या महाअंतिम ग्रँड फिनाले मध्ये। सलामीची बिनीची जोडी मैदानावरती पोहोचताना दिसतंय ती मिस्टर विकास पाळेकर आणि विकास पाळेकरच्या साथीला मिस्टर राहुल गवनकर, ही सलामीची प्रारंभीची जोडी कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाची। तर दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाकडनं पहिलं प्रारंभीचं षटक हाताळलं जातंय संजय सावळ गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहिलं मिळत आहेत। पॉवर प्लेचं निर्णायक षटक अर्थात जोखीम या षटकामध्ये दोन शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर, म्हणजे एक मिड विकेट बाउंड्रीवरती तर दुसरा डीप लॉंग ऑफ वरती, हे दोन शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर। पहिला चेंडू डावेश्रीवर, अखोट टप्प्याचा पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्वर असल्याचा अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघासाठी। नाममात्र एक धाव धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना महाअंतिम फायनलच्या या सामन्यामुळे कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघ। पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट, डाव्या शिवरचा चेंडू, खेळण्याचा मानस होता डीप स्क्वेअर लेग डीप फाईन लेगच्या दिशेने, मात्र पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव निघतय ती कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघासाठी या सामन्यात। दोन धावत नाममात्र धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करताना दिसतोय महाअंतिम सामन्यात। साखळी फेरीच्या सामन्यांमधून हे दोन संघ यावेळी अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना दिसतायत ते या पहिल्या पर्वामध्ये। यावेळी बॅकफुटला जातोय, चेंडूला स्टीअर करण्याचा प्रयत्न अर्थात चेंडू येतोय तो सिली मिड ऑफच्या दिशेने, एकेरी धाव विकास पळेकर आपल्या खातं उघडताना दिसतोय, तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे ती नाममात्र तीन धावा बिनबाद धावफलकावरती। निर्धारित 10 षटकांचा सामना, पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जातंय संजय दळवी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहिलं मिळत आहे। त्या गोलंदाजाला अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल ती दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला। सामना 10 षटकांचा, भागीदारी खूप महत्वाची असेल ती, पार्टनरशिप या दोन खेळाडूंमधून पाहायला मिळेल का? बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कटचा देखना फटका, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने, एकेरी धाव वेगाने पूर्ण होताना दिसतंय अर्थात शर्तीचे प्रयत्न डीप पॉइंट सीमारेषेवरती अपयशी ठरताना दिसतायत आणि डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार चार धावांसाठी डीजे। संघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते ती नाममात्र 7 धावा एका चौकाराच्या साह्याने फलंदाज आपलं खातं उघडतोय राहुल गवनकर या 4 या धावसंख्येने। संघिक धावसंख्या ही 7 धावा नाममात्र। अखोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या मागे, शॉर्ट फाईन लेग वरचा शतरक्षक येतोय वेगाने आणि जोपर्यंत चेंडूची पर्ती करेल एकेरी धाव घेण्याची संधी, एकेरी धाव राहुल गवनकर यांच्या खाती जोडली जातोय, तर एकेरी धावसंख्येने धाव फलक बदलला जातोय बिनबाद 8 धावा। रॉयल मालवणी आयोजित आणि रेडकर हॉस्पिटल मालवण पुरस्कृत सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाचा ग्रँड फिनाले आपण पाहतोय टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती। डाबेष्टीवरचा चेंडू, चेंडू भिरकावून दिला जातोय लॉंग लेगच्या दिशेने, वन बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू सीमा पार होतोय, एस डी पी एल मधील खणखणीत चौकार निघतोय तो विकास पाळेकर यांच्या बॅटमनना डीजे।
आघाडीचा बिनीचा फलंदाज एका मोठ्या फटक्याने संघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात 12 धावा बिनबाद धावफलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट बदल आली ते पाहायला मिळालं. अर्थात बॉलर बॅट टू फटका. टेनिस क्रिकेट मधील दुर्मिळ फटका म्हणावा लागेल. चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. सलग 3 चौकार ठोकले तर 500 रुपयांचं पारितोषिक इथं पुरस्कृत होताना दिसतंय. डॉक्टर प्रसाद गुरव यांच्याकडनं पारितोषिक येत आहे आणि पारितोषिकाचा मानकरी ठरताना दिसतोय तो विकास पाळेकर. सलग 3 चेंडूंवरती 3 चौकार पाहायला मिळत आहेत ते त्याच्या बॅटमनना. पॉवर प्लेचं षटक महागडं ठरताना दिसतंय ते संजय दळवींचं. तब्बल 20 धावांची लयलूट. पॉवर प्लेच्या पूर्णपणे षटकाचा इथं उपयोग करून घेतला जातोय तो कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाकडनं. बिनबाद 20 धावा धावफलकावरती विचार विनिमय होतोय दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाकडनं. दुसऱ्या इनिंग मध्ये दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला धावांचा पाठलाग करावा लागेल. मात्र किती धावांवरती रोखलं जाईल कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाकडला हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गोलंदाजीमध्ये बदल होतोय दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाकडनं. मिस्टर अभय परब यावेळी सज्ज होताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक दोडामार्ग क्रिकेट संघाकडनं. पहिलं षटक महागडं ठरलं संजय दळवींचं तब्बल 20 धावा. त्या 20 धावांमध्ये सलग 3 चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळत आहे ते विकास पाळेकर आणि डॉक्टर हर्षद गुरु यांनी ठेवलेल्या 500 रुपयांचा मानकरी ठरताना दिसतोय तो मिस्टर विकास पाळेकर नावाचा फलंदाज. पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहायला मिळत आहे दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाकडनं. अभय परब आपल्या गोलंदाजीवरती शतरक्षणाची व्यूहरचना यावेळी बदलताना दिसतोय. अर्थात शतरक्षक सापळा रचला जातोय. 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर, 1 वाईडेस्ट लॉंगनवरती तर दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. पंचांच्या डाव्या सैन्य राईट आर्म ओव्हर द विकेट अभय परब. पहिला चेंडू स्लॉग सीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी डीजे. खरंच्या सय्याने सांघिक धावसंख्या वेगाने बदलली जात आहे ती 24 बिनबाद धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती अभय परब यांचं स्लॉग सीपने स्वागत केलं जात आहे. अर्थात राहुल गवनकर यांच्या बॅटमनना हा नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्या ही बदलली गेली ती बिनबाद 24 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुटला येतोय. स्क्वेअर कपचा एकना फटका चेंडू डीप पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा खनखनीत चौकार कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघासाठी.
दोन षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या ही 36 धावा. एक तडाखेबंद सुरुवात म्हणावी लागेल. दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ घेतलेला निर्णय चुकीचा ठरतोय की काय? या दोन षटकांमध्ये कुडाळ ट्रायल ब्लेझर क्रिकेट संघाचे आघाडीचे फलंदाज यावेळी आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसत आहेत. अर्थात डॉक्टर हर्षद गुरव यांच्याकडनं पारितोषिकांची खैरात. जर चौकाराची हॅट्रिक केली तर 500 रुपयांचं पारितोषिक, आणि षटकारांची हॅट्रिक केली तर रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक त्या फलंदाजाला प्राप्त होऊ शकतं. स्पर्धे दरम्यान शुभ आगमन होत आहे डॉक्टर रोहन कोरगावकर, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत सामंत आणि डॉक्टर अभय सावंत यांचं इथं शुभ आगमन होताना दिसतंय. आपलं शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धे दरम्यान. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. षट क्रमांक 3 दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ यावेळी ती गोलंदाजीमध्ये धार आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाजांची धार बोत ठरवताना दिसत आहेत. आघाडीचे बिनीचे फलंदाज विकास पळेकर आणि त्याला सुरेख साथ देतोय तो आघाडीचा दुसरा शिलेदार राहुल गवणकर. 36 धावा बिनबाद धावफलकावर एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम महाअंतिम सामन्यात फलंदाजी करतोय कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघ. वैयक्तिक पहिला तर सांघिक 3 षटक मिस्टर संतोष वडाम यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाकडनं. यावेळी बॅकफुटला जातोय, सुंदर फटका स्वीपर कव्हर वरती, वन बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू जातोय खणखणीत 4 धावांसाठी डीजे. स्वागत करतोय विकास बळेकर. धावसंख्या उच्चांक गाठताना दिसतोय. 40 धावा बिनबाद धावफलकावर ही एक दमदार सलामी म्हणावी लागेल कुडाळ ट्रायल ब्लेझर क्रिकेट संघाची. संतोष यावी सज्ज, अर्थात गोलंदाजांना काय करावं काय नाही करावं यात परिस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ. यावेळी बदल आली त्या पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्षणी इरादा बदलला जातोय. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडूची फेके होईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे. एकेरी धाव संख्येने 41 धावा बिनबाद धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना. षटक क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळत आहे दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ, ज्याला सुदैवाची साथ मिळाली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, मात्र ती गोलंदाजीमध्ये धार पाहायला मिळत नाही. अर्थात गोलंदाजांचा मारा बोथट ठरवला जातोय तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांकडनं. दोन शतरक्षक 38 रिंगणाच्या बाहेर, एक डीप स्क्वेअर लेग, दुसरा डीप लॉंगनवरती डीप पॉइंट आणि डीप लॉंग ऑफ वरती हे दोन शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर. यावेळी चेंडूला हुक केलं जात आहे. चेंडू येतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावर बदलली जाते ती वेगाने. अर्थात प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय फलंदाजांकडनं. सांघिक धावसंख्या अर्थात पंचांचा इशारा येतोय डेड बॉल म्हणजे या चेंडूवरती धाव निघणार नाहीत कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाला.
संतोष मॅडम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अकोट टप्प्याचा चेंडू होता, फलंदाज थोडीशी घाई करताना दिसतोय. राहुल गवनकर अर्थात याही चेंडूवरती मोठा फटका निघाला असता, मात्र ही नामी संधी वाया दवडली जात आहे. ती फलंदाजा कंडा चेंडू निर्धाव गणला जातोय संतोष वडम यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 41 धावा विदाउट लॉस. राईट आर्म ओव्हर द विकेट संतोष वडम. यावेळी आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय. चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका, मिड विकेट बाउंड्री वरनं शत्ररक्षण होत आहे. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने 42 धावा बिनबाद धावबलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळत आहे. दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बदलले ते पाहायला मिळत आहे. शॉर्ट मिड विकेट वरती शत्ररक्षण होत आहे. एकेरी धाव निघेल, दुहेरी धावांसाठी प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र तोपर्यंत एकेरी धाव ही पूर्ण होत आहे. कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाला एकेरी धाव संख्येने संघ पोहोचतोय धाव फलकावर 43 बिनबाद धाव फलकावरती. राहुल गवनकर 10 चेंडूंवरती 22 धावा आणि विकास पाळेकर 7 चेंडूंवरती 19 धावांवरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी चेंडूला हुक केलं जात आहे डीप स्कोर सीमारेषेच्या दिशेने. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी डीजे. बिनबाद धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दमदार सलामी म्हणावी लागेल. कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. सामना लवकरात लवकर घ्यायचा आहे. सामना 10 षटकांचा आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये बॅड लाईट होऊ शकतं, त्यामुळे दुसऱ्या इनिंग मध्ये दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ आपल्याला विचार करावा लागेल, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग हा तुम्हाला करावा लागेल. तीन षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 47 धावा बिनबाद धाव फलकावर. 47 धावांची भागीदारी पाहायला मिळत आहे विकास पाळेकर आणि त्यांच्या साथीला राहुल गवनकर. षटक क्रमांक 14 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीच्या आक्रमणावर दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाकडनं विष्णू नाईक यावेळी सज्ज होताना दिसत आहेत गोलंदाजीवरती. एका अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. पहिली तीन षटक फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांचा वरचष्मा या मैदानावरती पाहायला मिळतोय, कारण धावसंख्या ही सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय ती धाव फलकावरती. विष्णू नाईक पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. विकास पाळेकर यावेळी ऑन स्ट्राईक एंड वरती आणि क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे सीमारेषेजवळ. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट आणि वाईडच लॉंगांच्या दिशेने
या मी पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय विष्णू नाईकच्या गोलंदाजीवरती. ऑफसाईडला पहिलं डीप लॉंग ऑफ कव्हर डीप पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन. यावेळी चेंडू डावेष्टीवर पाहिलं मिळतोय शॉर्ट फाईल लेग लेग. शतरक्षक वेगाने येतोय. एकेरी धाव या दरम्यान पूर्ण होताना दिसतंय. अर्थात शर्तीचे प्रयत्न शॉर्ट फाईल लेग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला. बिनबाद 48 धावा धाव फलकावरती. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर कुडा ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघ या टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. आतापर्यंत या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला तर दर्जेदार कामगिरी म्हणावी लागेल. स्पर्धेतील एकमेव अर्धशतक केतन रेडकरच्या नावावरती नोंदवलं गेलं. 19 चेंडू 54 धावा. यावी सुंदर चेंडू म्हणावं लागेल. चेंडू जातोय यशस्वी रक्षकाच्या मागे डीप हाय लेग सीमा रशीच्या दिशेने. बाईच्या स्वरूपात 4 धावा निघतायत कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघासाठी. समाप्त होताना दिसतोय तो 4 धावांसाठी. खेळ समाप्त. अजूनही सफलता मिळत नाही ती दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. अर्थात ती विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. संघिक धावसंख्या बिनबाद 57 धावा धावफलकावर पाहिलं मिळत आहेत. 57 रन्स विदाउट लॉस ही दमदार सुरुवात म्हणावी लागेल ती कुडा ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाची. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. षटक क्रमांक 5 व गोलंदाजीच्या आक्रमणावर अभय परब आपल्याला पाहायला मिळत आहेत दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाकडनं. जोडी जमताना दिसतंय कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाची. अर्थात जमलेल्या जोडीला सुरुंग कुठचा गोलंदाज लावतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय अभय परब यांच्या गोलंदाजीवरती. मिस्टर राहुल गवनकर यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने आणि राहुल गवनकर साठी क्षेत्ररक्षक सापळा रचला जातोय. लॉंगन बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक डीप काऊ कॉर्नर मिड विकेट आणि 38 सर्कलच्या आतमध्ये पाहिलं तर मिड ऑन त्याचप्रमाणे शॉर्ट फाईन लेग वरती एक क्षेत्ररक्षक.
या बीच चेंडू डाबेष्टी वरती पंचांचा इशारा येतोय अवंतर धावेचा, अर्थात अतिरिक्त धाव मिळतोय, अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या बदलली जात आहे 58 बिनबाद धाव फलकावरती। अभय परब यावी राईट आर्म ओव्हर द विकेट, यावी सुंदर स्ट्रोक स्वीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने चेंडू सीमा पार 6 धावांसाठी डीजे। अखूट टप्प्याचा होता पण मात्र काय स्लॉग सिपचा फटका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। 64 धावा धाव फलकावरती बिनबाद, 64 धावांची भागीदारी म्हणावी लागेल। पंधरा चेंडू 33 धावा, यावेळी चेंडू डावेश्रीवर पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा येतोय अवंतर धावेचा, चेंडू स्वेअर असल्याचा निर्वाळ येतोय, अतिरिक्त धाव मिळतोय कुडाळ क्रिकेट संघाला। 65 धावा धाव फलकावरती 65 रन्स विदाऊट लॉस आपल्याला पाहायला मिळतोय। जोडी अतिशय बहारदार कामगिरी करताना दिसतंय ती कुडाळ ट्रायल ब्लेझर क्रिकेट संघाची, विकास पळेकर आणि राहुल गवनकर। यावेळी अतिशय सन्मान दिला जातोय चेंडू, चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळतोय आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकला बिनबाद 66 धावा धाव फलकावरती 66 रन्स विदाऊट लॉस। दोडामार्क टस्कर क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बहुधा हा चुकीचा ठरतोय की काय अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे ती कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाची। यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मानस, संपर्क अचूक नव्हता, चेंडू येतोय तो मिड ऑफ पर्यंत, अर्थात मिड ऑफ वरचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव विकास पळेकरच्या खाती जमा होतोय, तर एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकला 67 धावा बिनबाद धाव फलकावरती। आजपर्यंत या स्पर्धेतले पाहिले अभय परब यावेळी सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने, एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने संघिक धावसंख्या बिनबाद 68 धावा 68 रन विदाऊट लॉस। काय सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल, चांगला चेंडू मिळाला की सन्मान द्यायचा आणि खराब चेंडू मिळाला की प्रहार करायचा, ही रणनीती यावेळी सफल होताना दिसतंय ती कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाची। क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय, अर्थात स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप पॉइंट वरती, यावेळी मात्र बॅटची किनार, पहिली सफलता म्हणावी लागेल दोडामार्क टस्कर क्रिकेट संघाला। अभय परब यांच्या हातामध्ये विसावताना दिसतोय आणि दुसऱ्या गोटामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय तो दोडामार्क संघाच्या बाजूने। यस डीजे धावांचे नटलेले खेळी ही अखेरच्या क्षणी समाप्त झाली ती विकास बाळेकरची।
पहिला गडी बाद होतोय कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाचा, तो 5व्या षटकामध्ये अर्थात पहिली सफलता म्हणावी लागेल. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू अखेरच्या क्षणी जमलेल्या जोडीला सुरुंग लावतोय अभय परब आपल्या गोलंदाजीवरती आणि विकास पाळेकरची खेळी ही समाप्त करताना दिसतोय. पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू म्हणावं लागेल दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला, अर्थात प्राइज विकेट कुडाळ संघाची मिळवून देतोय अभय परब दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. यावेळी डावेश्रीवरचा चेंडू, पायचीच अपील, अर्थात उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. इनिंग मधील 5व षटक समाप्त होताना दिसतंय. निम्मा षटकांचा खेळ समाप्त एका गड्याच्या मोबदल्यात. 68 धावा धावपलकावरती. ड्रिंक स्टॉली आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. 5 षटकं, निम्मा षटकांचा खेळ समाप्त एका गड्याच्या मोबदल्यात. 68 धावा धावपलकावरती. निम्मा षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. किती धावांचा डोंगर उभा केला जाईल कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्य जाईल. मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी साथी समालोचक श्री संदेश तांबे जोडले जात आहेत मायक्रोफोनवरती. तर थोड्या वेळासाठी मी प्रदीप देवलकर माझ्या शब्दकोशांना पूर्णविराम देतोय. ऐकूया संदेश तांबे यांचा आवाज, त्या अगोदर डीजेकडनं एक सुमधुर संगीत.
रॉयल मालवण आयोजित आणि रेडकर हॉस्पिटल मालवण पुरस्कृत सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीग 2024 च्या क्रिकेट महासंग्रामाच्या अंतिम लढतीच्या दरम्यान सर्व क्रिकेट रसिकांचं, तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मी संदेश तांबे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जात आहेत त्या सर्व रसिक भाईबाप प्रेक्षकांचं देखील मी संदेश तांबे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. झूम स्टुडिओ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर सामना सोहळा दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान एका साईडनं कुडाळचा ट्रेल ब्लेझर्स संघ आणि त्याचा विपक्ष खेळतोय संघ दोडामार्ग टस्कर्सचा संघ. या दोन संघांच्या दरम्यान ही महाअंतिम लढत अर्थात 33,333 चा मानकरी कोण असणार, कोणत्या संघाला 22,222 वरती समाधान मानावं लागेल हे सांगणार ही लढत अर्थात दोडामार्ग टस्कर्स विपक्ष कुडाळ ट्रायब्लेझर्स. पाच षटकांचा खेळ मागे पडलाय. आतापर्यंत 68 धावा धावफलकावरती लागल्यात आणि ज्या अभय पब वरती भरोसा दाखवला जातो त्या अभय पब माघारी धाडलंय ते विवेक पालेकरला, विकास पालेकरला. आणि दरम्यान आता मात्र या ठिकाणी एका कमबॅकचे संकेत मिळतात ते दोडामार्ग संघाच्या वतीनं. सहावं षटक, अजून पाच षटकांचा खेळ बाकी. पाच षटकांमध्ये या ठिकाणी 100 आत मध्ये जर धावसंख्येमध्ये रोखण्यात यश मिळालं दोडामार्ग संघाला तर मात्र एक चोरस निश्चितपणे या स्पर्धेमध्ये निर्माण होईल. आता मात्र पहिला चेंडू लक्ष्यच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड घोषित करतात पंच. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 69 धावांवर. गोलंदाज बॉलर नेम सलग दुसरा चेंडू. आता मात्र या ठिकाणी कर्णधाराला विचार करणं भाग पडेल, कॅप्टनला विचार करणं भाग पडेल. कॅप्टन प्लीज नेम, नेम प्लीज कॅप्टन, बॉलर नेम प्लीज. अनिकेत वज्राटकर, अनिकेत वज्राटकर लाईन आणि लेंथ अचूक ठेवावी लागेल कारण आतापर्यंत तब्बल 70 धावांचा पल्ला गाठला कुडाळ संघाला. आणि तुम्ही जर 100 आतमध्ये या संघाला नाही रोखलं तर मात्र या स्पर्धेत तुमचं आव्हान कठीण असेल. पुढचा चेंडू, ओ हा चेंडू आता मात्र सुपर चेंडू. चेंडू ऑफसिक्सच्या बाहेर जातोय, कोणत्याही बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडून या चेंडूची होते समाप्ती. स्ट्राईक इनच्या दिशेने फलंदाज पाहतोय आपण राहुल गवणकर आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक इनच्या दिशेने सुजित. हा चेंडू उंच उचलला, चेंडू जातोय बघूया. पायलेटच्या दिशेने चेंडू जातो, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाण्याचा प्रवास करतोय आणि दरम्यान डीप पायलेटच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातोय आणि फील्ड करून थ्रो होईपर्यंत या ठिकाणी चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. धावसंख्या पोहोचते 71 धावा. दोन धावाने आताच्या आताच्या या चेंडूवरती एक धाव अशा रीतीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती लागते कुडाळ ट्रेल ब्लेझर्स संघाची. 73 धावा धावफलकावरती लागतात सहाव्या षटकाच्या सुरुवातीला. अनिकेत वज्राटकरचा पुढचा चेंडू, सामना करील फलंदाज. आता मात्र वाईड चेंडू, अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय तो दोडामार्ग संघाच्या वर. या चेंडूवरती प्रहार कॅच घेण्याची संधी बघूया जर होतोय का. दुसरा विकेट चा होते पतन. ज्या गड्याची नितांत आवश्यकता होती तो गडी या ठिकाणी माघारी परतवला जातोय डीजेच्या साथीसह.
मार्ग संघ कमबॅक करताना थोडं पाहायला मिळतोय, कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये तब्बल आतषबाजी केली होती चौकार आणि षटकारांची. विकास पाळेकर आणि त्याच्या मदतीनं राहुल गवाणकर यांनी तब्बल 69 धावांपर्यंत मजल मारली होती आपल्या संघाकरता. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय, नाव असेल मोहित भोसले. नॉन स्ट्राइकिंगच्या दिशेने अजूनही क्रीज वरती सुरक्षित राहुल गवाणकर. गोलंदाजी मार्कवर अनिकेत वजराटकर. या चेंडूवरती पुन्हा एकदा बाद करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी मिस चेंडू मिस होतो विकेटकीपरच्या हातातून आणि दरम्यान एका निर्धाव चेंडूची होते समाप्ती. आता मात्र अनिकेत वजराटकर कडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीचे काही चेंडू हे अतिरिक्त स्वरूपात पाहिले होते आपण, वाईडच्या स्वरूपात पाहिले होते अनिकेत वजराटकर कडून. आता मात्र एक चांगलं कमबॅक अनिकेत वजराटकर करतोय. पुढचा चेंडू, या चेंडूवरती प्रहार बघूया, असेल होतोय का, आणि असेल होतोय. तिसरा गडीबाद होतोय या ठिकाणी मोहित भोसलेच्या स्वरूपात, असेल का? यस, मोहित भोसले बॅट टू द पॅवेलियन. धावसंख्या झाली आहे 74 धावा, 74 धावा झाली आहेत. विकेटली विकेटली नवीन फलंदाज मैदानात येतो दत्ता मडवळ, ज्याने सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली होती तो दत्ता मडवळ या ठिकाणी फलंदाजी करता मैदानात येतोय. आता मात्र दोडा मार्ग संघ इथून पुढे हा सामना कशा पद्धतीनं खेळतोय हे आपल्याला पाहावं लागेल, कारण एक चांगलं कमबॅक, ज्या ठिकाणी विकेट मिळत नव्हती पहिला विकेट मिळवून दिला तो अभय परबनं आणि तोही विकास पाळेकरच्या स्वरूपात, आणि त्याच्यानंतर मात्र सलग दोन गडी या ठिकाणी अनिकेत वजराटकर बाद करतोय आणि त्यामुळे चांगली चोरस या सामन्या दरम्यान निर्माण होते. आतापर्यंत 74 धावा धावफलकावरती लागतात, म्हणजेच धावांना लगाम लावण्यात यश मिळत आहे ते दोडा मार्ग संघाला. सामना सुरू आहे कुडाळ ट्रेलब्लेझर्स विपक्ष दोडा मार्ग टस्कर्स या दोन संघांच्या दरम्यान अंतिम लढत, महाअंतिम मुकाबला, डॉक्टर्स प्रीमियर लीगचा महाअंतिम थरार. सामना फास्ट गया, यस, गोलंदाजी मध्ये होतंय परिवर्तन. विष्णू नाईक इज अ बॉली मार्क. ज्या विष्णू नाईकला मगाशी सामनावीराचा बहुमान मिळाला होता तो विष्णू नाईक आपल्या स्क्रीनवरती गोलंदाजी करता. रॅटम ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, या चेंडूवरती हलक्या हाताने ते चेंडू तटवला, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू फिल्ड केला जातोय आणि फिल्ड करून थ्रो येईपर्यंत दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. दोन धावा संघाच्या खात्यात जमा होत आहेत आणि धावसंख्या बदलते, धावसंख्या होते 76 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यात 76 धावा धावफलकावरती लागतात. सातवं षटक सुरू आहे विष्णू नाईच्या स्वरूपात. 100 धावांच्या आतमध्ये जर दोडा मार्ग संघ रोखण्यात यशस्वी झाला कुडाळ संघाला, तर मात्र या सामन्यामध्ये एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल.
एक प्रेक्षणीय लढत जी काय असते ती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू विष्णू नाईचा सामना करेल फलंदाज. या चेंडूवरती प्रहार, चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या दिशेने, चेंड फील्ड केला जाईल आणि फील्ड करून चेंडू थ्रो येईपर्यंत केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळू शकेल. एका धावाने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते 77 धावांवर. 77 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र थोडस फिल्डिंग चेंज करतोय अभय परब. थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुडाळच्या बॅटर्स वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय अभय परब कडनं. येस बॅट्समन दत्ता मडवळ फलंदाजी करता सज्ज आणि या ठिकाणी थोडस क्लोज फील्ड अभय परबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बघूया अभय परब या ठिकाणी सफलता मिळवून देईल का यास आणि या चेंडूवरती बघूया काय होतं, पंचांचा काय इशारा येतोय. नो निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूचा येतोय इशारा. दरम्यान एक चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळते. सामना एका वेळी असं वाटलं होतं की 100 पार आरामात पूर्ण करेल कुडाळचा संघ. आता मात्र दोडा मार्गचा संघ कमबॅक करतोय. पुन्हा एकदा विष्णू नाईक इज ऑन बॉलिंग मार्ग. या चेंडूवरती पुन्हा प्रहार, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्ड केला जातोय. चेंडू थ्रो होईपर्यंत केवळ एकच धाव मिळू शकते. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 78 धावांवर. धावसंख्या होते 78 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 मोहरे गारद झाल्यात कुडाळ ट्रेलब्लेझर्स संघाचे. सिंधुदुर्ग डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेचा हा महा अंतिम थरार, अर्थात दोन संघांच्या दरम्यान कांटेरी टक्कर. कुडाळ ट्रेलब्लेझर्स विपक्ष दोडा मार्ग टस्कर्स या दोन संघांच्या दरम्यान. पुढचा चेंडू विष्णू नाईचा. या चेंडूवरती दाखवण्याचा प्रयत्न, चेंडू कॅच झाला असता मात्र त्या ठिकाणी फिल्डर नव्हता. एक धाव संघाच्या खात्यात जमा. धावसंख्या होते 79 धावा. 79 धावा धाव फलकावरती लागतात कुडाळ संघाच्या 7व्या षटकात. आता मात्र डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटर यांच्या सौजन्याने जो भोजन कक्ष आहे त्या ठिकाणी चहा उपलब्ध करून दिला जातोय. त्यासाठी आपण सर्वांनी आस्वाद घ्या. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल व ट्रामा केअर सेंटर यांच्या सौजन्यानं भोजन कक्षाच्या ठिकाणी चहाची व्यवस्था केलेली आहे. या चेंडूवरती डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण झालीय. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 80 धावांवर. धावसंख्या होते 80 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान षटकाची होते समाप्ती. 7 षटकांचा खेळ मागे पडतोय. अजून 3 षटकांचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकावरती लागते 80 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. मिळेल आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राइकिंगच्या दिशेने राहुल गवाणकर अजूनही आपल्या क्रीजवर सुरक्षित. आता मात्र गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज गोलंदाजी करता येतोय ज्यानं सफलता प्राप्त करून दिली होती आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे अनिकेत वज्राटकर. अनिकेत वज्राटकर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ने पहिला चेंडू
दत्ता मडबड करता आठव्या षटकातला पहिला चेंडू असेल. ओ हा चेंडू हलक्या हाताने तटवून काढला, बघूया. ओ सेल जर झाला असता तर कदाचित अजून एक गडी बाद झाला असता, मात्र तसं काही होत नाहीये. चेंडू फिल्ड केला जातोय, अतिशय सुरेख फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते. शॉर्ट सिल्वर्ड ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्ड केला जातोय चेंडू आणि निर्धाव चेंडू या चेंडूची होते समाप्ती. पुन्हा एकदा दत्त मडवळ स्ट्राईक अगेन. अधिकेत वजराटकरचा पुढचा चेंडू, या चेंडूवरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फिल्ड केला जातोय आणि स्वतः चेंडू या ठिकाणी फिल्डर घेऊन येतोय. थ्रो होईपर्यंत केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळू शकते. एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते 81 या धावसंख्येवर. 10 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 10 षटकांमध्ये आपण 120 धावांचं जरी टार्गेट असेल तरी ते देखील आपण पार करू शकतो. आपल्या मनामध्ये जर जोश असेल तर आपण कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची क्षमता आपल्यामध्ये निश्चितपणे निर्माण होऊ शकते. आणि 120 धावांचं टोटल जरी या मैदानावरती उभी राहिली तरी ती देखील आरामात पार करू शकतो एखादा संघ. या चेंडूवरती बघूया काय निर्णय घेतो पंचांचा. अतिरिक्त दबा पंचांवरती आणण्याचा प्रयत्न, मात्र पंच या ठिकाणी तरबेज. पूर्णपणे अपील फेटाळलं जात आहे पंचांच्या वतीनं आणि एका निर्धाव चेंडूची होते समाप्ती. पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट अनिकेत वज्राटकर. या चेंडूवरती प्रहार, बघूया चेंडू जाईल डीप अर्थात डीप मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावर सी मारेच्या पार चेंडू हाय हँडसम षटकार डीजे सह. तीन गड्यांच्या मोबदल्यात आठवे षटक सुरू आहे, अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 48 धावांवर खेळतोय तो राहुल गवाणकर आणि आता मात्र या फटक्यासह 52 धावांची खेळी साकारतोय जोरदार टाळा. 50 अर्धशतक फलकावरती लागतंय राहुल गवाणकरच. वैयक्तिक 52 धावांची बहारदार खेळी राहुल गवाणकर या मैदानावरती साकारतोय कुडाळ ट्रेल ब्लेझर्स संघाच्या वतीनं. जीटी राणे यांचा हा संघ कुडाळ ट्रेल ब्लेझर्स आणि सन्माननीय डॉक्टर नागवेकर यांचा संघ अर्थात दोडा मार्ग टस्कर संघ यांच्या दोन संघांच्या दरम्यान ही लढत अर्थात महाअंतिम लढत या डॉक्टर्स प्रीमियर लीगची शेवटची लढत. राहुल गवाणकरला 500 रुपयांचे पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. डॉक्टर राहुल गौरव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक, सॉरी प्रसाद गौरव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. हा चेंडू चेंडू जातोय स्लिपच्या दिशेने, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव, अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 92 धावांवर. धावसंख्या होत्या 92 धावा. दरम्यान षटकाची होते समाप्ती, 8 षटकांचा खेळ मागे पडतोय. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 92 धावा धाव फलकावरती लागतायत कुडाळ ट्रेल ब्लेझर्स संघाच्या. सामना फास्ट घ्या, लगेच चालू करा सामना, पंच सामना लगेच चालू करा. अन्यथा दोन्ही संघांना पेनल्टी द्या.
आठ षटकांच्या समाप्तीनंतर 92 धावा धावफलकावरती लावतात त्या कुडाळ ट्रेल ब्लेझर्स संघाच्या. आता मात्र 9व्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष वडाम इज ऑन बॉली मार्क. संतोष वडाम या षटकामध्ये काही सफलता प्राप्त करून देईल का दोडा मार्ग संघाला हे पाहणं औत्सुक्याच असेल. कि मग पुन्हा एकदा राहुल गवणकरची बॅट या मैदानावरती बोलताना आपल्याला पाहायला मिळेल. काय होतंय या षटकात पाहूया. चेंडू हाती सुपूर्द केला जातोय संतोष वडामच्या. संतोष वडाम वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघाच्या वतीनं 9वा षट घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू रॅटम ओव्हर द विकेटने. या चेंडूवरती प्रहार. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव पूर्ण होत्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील सफल होतोय. दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 94 धावांवर. धावसंख्या होत 94 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात. तीन गड्यांच्या मोबदल्यात 94 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू संतोष वडामचा रॅटम ओव्हर द विकेटने. या चेंडूवरती कडा प्रहार. चेंडू जातो डीप विकेट बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. हँडसम पॉवरफुल पावर पॅक षटकार. चेंडू जातो डॉक्टर अदंत नागवेकर आणि कीर्ती मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. डॉक्टर अनंत नागवेकर, डॉक्टर अनंत नागवेकर सर आणि त्यांच्या समवेत कीर्ती मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सिंधुदुर्ग डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या निमित्तानं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आणि सर्वोच्च धावसंख्या आपल्या नावावरती नोंदवण्यात यशस्वी ठरतो. जोरदार टाळ्या कुडाळ ट्रेल ब्लेझर्स. सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंतची या स्पर्धेत आपल्या नावावरती नोंदवतो. धावसंख्या झाली 100 धावा. या चेंडूवरती कडा प्रहार. चेंडू जातो स्कोर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरला सीमारेषा पार. चेंडू कडक षटकार. 6 धावांकरता डीजे सह. केतन रेडकरच्या 54 धावांना देखील मागे टाकलंय ते राहुल गवाणकरनं. आतापर्यंत तब्बल 31 चेंडू मध्ये 66 धावांची बहारदार खेळी साकारतोय या मैदानावरती राहुल गवाणकर. वन मॅन शो ठरतोय या इनिंगचा राहुल गवाणकर. चेंडू दाड आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती लागत्या 106 धावा. 106 धावा धावफलकावरती लागतात. राहुल गवाणकर वन मॅन शो of this match, of this inning. Second inning मध्ये कोण हिरो ठरतो हे आपल्याला पाहावं लागेल. या षटकातल्या अजून दोन चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 106 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया दोन चेंडू वडाम या ठिकाणी सफलता प्राप्त करून देतोय का आपल्या संघाला. नऊ चेंडू बघूया पंचांचा काय इशारा येतोय. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय त्यामुळे हा चेंडू पुन्हा एकदा खेळवला जाईल.
नाही ओके डॉट चेंडू थँक्यू डॉट चेंडू सामन्याला सुरुवात करायची आहे डॉट चेंडूचा इशारा येतोय पंचांचा शेवटचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू या षटकातला संतोष वडामचा ओ हा चेंडू सुर एक चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू चेंडू जातो डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू फिल्ड केला जातो एकच धाव चेंडू वरती मिळेल आणि दरम्यान समाप्ती होते नवव्या षटकाची नवव्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या धावफलकावरती लागते तब्बल 107 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रयत्न करतोय तरी देखील पुन्हा एकदा या ठिकाणी धाव संख्या सांगतोय 107 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि शेवटचं षटक या ठिकाणी सुरू होईल फास्ट चालू करा सामना पंचांना विनंती करतोय सामना फास्ट घ्या एकशे सात धावा धावफलकावरती लागतात आता मात्र स्ट्राईक इनच्या दिशेने फलंदाज राहुल गवाणकर शेवटचं षटक वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीनं शेवटचं षटक घेऊन गोलंदाज संजय दळवी इज ऑन बॉलिंग मार्क पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज शेवटच्या षटकात आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळतोय संजय दळवी या चेंडूवरती कडा प्रकार चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने सूर एक वेल किंवा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री बाहेर सीमारेषा पार चेंडू जातोय चौकार डीचेच्या साथी जोशामध्ये कोणत्याही खेळाडूनं आपला होश गमावू नये आणि मैदानामध्ये जाऊ नये अशी विनंती आपल्याला मंडळाच्या वतीनं करतोय कुडाळ 12 ब्लेझर्स आता मात्र खेळ राहिला 5 चेंडूंचा आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती लागल्या 111 धावा धावसंख्या झाली 111 पुढचा चेंडू राहुल गवाणकरचा हा फटका मारण्याचा प्रयत्न असफल कारण चेंडू खाली राहिलाय बट वर्ण गेली आणि दरम्यान निर्धाव चेंडूची झाली असं सांगता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर संजय दळवी राहिलेल्या चेंडूवरती काही सफलता प्राप्त करून देतील का काही निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतील का कि मग राहुल गवाणकरची बॅट पुन्हा एकदा बोलावी लागेल या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता चेंडू शॉट सिल्वर्ड ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्ड केला जातोय आणि एकच धाव या चेंडूवरती मिळू शकते एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 112 धावा 112 लॉस ऑफ 3 विकेट्स पुन्हा एकदा संजय दळवे शेवटचे 3 चेंडू शिल्लक 112 धावा आतापर्यंत धावफलकावर या चेंडूवरती कडा प्रहार चेंडू येतो डीप लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार
आता मात्र या षटकातले राहिल्यात दोन चेंडू, दोन चेंडू बाकी, 116 धावा लागल्या धाव फलकावर। उडायचा सुरे फटका, लाजवाब फटका, क्लासिक स्ट्रोक आणि चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय खडखडीत। खडखडीत चौकार, चेंडू जातोय चौकाराकरता, चार धावांकरता, या चार धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 120 या धावसंख्येवर। शेवटचा चेंडू या षटकातला, या चेंडूवरती पुन्हा प्रहार, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्ड केला जातोय, चेंडूची परती होईपर्यंत दोन धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि तब्बल संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते, कुडाळ ट्रेल ब्लेझर्स संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 122 धावा, 122 धावा धावफलकावरती लागतायत आणि मर्यादित 10 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरता विपक्षी संघाला अर्थात दोडामार्ग टस्कर्स संघाला हा सामना जिंकण्याकरता 10 षटकांमध्ये 123 धावांची आवश्यकता। बघूया या आव्हानाचा पाठलाग करताना कशा प्रकारची फलंदाजी करतोय दोडामार्ग टस्कर्सचा संघ की मग मात देण्यात यशस्वी ठरतोय कुडाळ ट्रेल ब्लेझर्सचा संघ हे सांगण्याकरता मायक्रोफोन मध्ये होईल बदल। पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती या ठिकाणी निमंत्रित करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज अर्थात आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रदीपजी देऊळकर सर यांच्या हाती माईक सुपूर्द करत मी संदेश तांबे काही वेळापुरती क्षणिक विश्रांती करता या ठिकाणी मायक्रोफोन सुपूर्द करतोय सन्माननीय प्रदीप देऊळकर यांच्या हाती, तोपर्यंत मी इथेच थांबतोय, धन्यवाद। थँक्यू डेझे, 123 धावांचं आव्हान जरी असलं तरी देखील दोडामार्ग संघामध्ये काही चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। प्रति षटकामागे जर 12 धावांची सरासरी आपण ठेवली तरी देखील या सामन्याच्या विजयापर्यंत आपण पोहोचू शकता, मात्र तशा पद्धतीनं आपल्याला खेळ करावा लागेल, एका साईडनं एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवायचा आणि दुसऱ्या साईडनं एखाद्या फलंदाजानं प्रहार करायचा, अशी जर रणनीती या सामन्यामध्ये आखली तर मात्र या सामन्यामध्ये निश्चितपणे दोडामार्गचा संघ देखील कमबॅक करू शकतोय। अजून सामना संपलेला नाहीये, सामना अजून संपलेला नाहीये कारण अजून 10 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 10 षटकांच्या खेळामध्ये काहीही होऊ शकतं हे सांगणं हे काही नवीन संघाची आवश्यकता नाहीये कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये ऐनवेळी काहीही होऊ शकतं आणि त्यामुळे 12 धावांची सरासरी प्रति षटकामागे जरी या संघानं ठेवली तरी देखील आरामात विजयापर्यंत हा संघ पोहोचू शकेल। मात्र बघूया दुसऱ्या साईडनं गोलंदाजी कशा पद्धतीनं करतो कुडाळचा संघ, हे देखील महत्वाचं असेल। दरम्यान पुन्हा एकदा आवाज बदलेल सन्माननीय प्रदीप देऊळकर यांच्या हाती माईक सुपूर्द होईल, धन्यवाद।
रॉयल मालवणीचे जे सभासद आहेत सदस्य आहेत त्यांना विनंती असेल की सीमारेषा आपण ताब्यात घ्या. धन्यवाद संतोष तांबे. नमस्कार, वेलकम बॅक एस डी पी एल 2024 फर्स्ट एडिशन. आणि फर्स्ट एडिशनचा हा शेवटचा सामना, महांतिम, महामुकाबला अर्थात ग्रँड फिनाले. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 10 षटकांचा खेळ समाप्त, सांघिक धावफलक 122 धावा, 3 गडींच्या मोबदल्यात 122 धावा धावफलकावरती, म्हणजे 123 धावांचा पाठलाग करावा लागेल तो दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. 60 चेंडू, 123 धावा, म्हणजे दुप्पट आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे ते दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघासाठी. तडाखेबंद सुरुवात करावी लागेल सलामीची बिनीची जोडी दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाची. अभय परब आणि अभय परबच्या साथीला संतोष वडाम. छत्तीस चेंडू, 72 धावांची नाबाद खेळी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. अर्थात या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपल्याला या ग्रँड फिनाले मध्ये पाहायला मिळालं. सामन्याला सुरुवात होताना दिसतंय अभय परब स्ट्राईक यांच्या दिशेने, तर पहिलं षटक कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाकडनं विकास पाळेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. या वे बॅकफुटला जातोय, चेंडूला स्टिअर केलं जातंय, अर्थात चेंडू जातोय तो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एकेरी धावसंख्येने अभय परब आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. नाममात्र एक धाव, 123 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. आपण पाहतोय रॉयल मालवणी आयोजित आणि रेडकर हॉस्पिटल मालवण पुरस्कृत सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील शेवटचा सामना, अर्थात ज्यासाठी केला होता 18 तोच शेवट गोड व्हावा, तो शेवट गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका निघतोय मिड ऑफ वरती, मिड ऑफ क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने संतोष वडाम आपलं खातं उघडताना दिसतायत. तर सांघिक धावसंख्या ही धावफलकावर, नाममात्र 2 धावा, 123 धावांचा पाठलाग करताना विकास राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉर्ड फुलटा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने, चेंडू सीमापार 6 धावांसाठी डीजे. टस्कर क्रिकेट संघाला मोठा फटका अभय परबच्या बॅटमनना. सांघिक धावसंख्या ही नाममात्र 8 धावा धावफलकावरती. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मानस, चेंडू जातोय कव्हर पॉइंट मध्ये, चेंडूची फेकी होईल, एकेरी धाव, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघाल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जात आहे आणि एकेरी धावसंख्येने नाममात्र 9 धावा बिनबाद धावफलकावर 123 धावांचा पाठलाग करताना खोलवट टप्प्याचा चेंडू. चेंडू येतोय मिड ऑनला क्लिअर करत लॉंग ऑन बाउंड्री पर्यंत. लॉंग ऑन बाउंड्री वरती शत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल एकेरी धाव घेण्याची संधी. धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळत आहे, 10 धावा बिनबाद धावफलकावरती 123 धावांचा पाठलाग करताना. स्पर्धेचं पहिलं पर्व अर्थात ग्रँड फिनाले. या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल, टायटल कुठचा संघ जिंकेल, यावी मिड ऑन वरती झेल टिपण्याची नामी संधी. मिड ऑनच्या डोकीवरनं चेंडू येतोय लॉंग ऑन बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर, एस डी पी एल मधील खणखणीत चौकार.
सातवा बिनबाद धावफलकावर 123 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय तो दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाकडनं. अखेरच्या क्षणी या स्पर्धेला या टायटलला कुठचा संघ गवस व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती कुठच्या संघाचा फोटो अपलोड होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय तो ट्रेल ब्लेझर कुडाळ बी पक्ष दोडामार्ग टस्कर. पॉवरप्लेचं दुसरं षटक गोलंदाजीच्या आक्रमणावर मोहित भोसले यावेळी सज्ज होताना दिसतोय कुडाळ क्रिकेट संघाकडनं राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी गुड लेंथ वरचा चेंडू चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न चेंडू यावेळी चकवा देतोय फलंदाज संतोष वडामला चेंडू थेट विसावला जातोय यशस्वी रक्षक यांच्या हातामध्ये ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय अर्थात धावसंख्या स्थिरावली बिनबाद 14 धावा धावफलकावर. याही वेळी शरीरभेदी चेंडू पाहायला मिळतोय पायचीच हलकच अपील मात्र चेंडू उंची प्राप्त करतोय पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक बदलला जातोय बिनबाद 15 धावा. नाणेफेक जिंकली होती दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाने प्रथम शतरक्षण स्वीकारलं दमदार फलंदाजीच्या जोरावरती एका बाजूने धावांचा कुतुब मिनार उभा केला गेला तो कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाकडनं अर्थात धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर धावांचा आयफेल टॉवर उभा करावा लागेल तो दोडामार्ग क्रिकेट संघाला. यावेळी उजवेश्रीवरचा चेंडू हलक्या तरी चेंडू स्टिअर केला तो एक कव्हर शतरक्षक येईल जोपर्यंत चेंडूची फेकी करेल एकेरी धाव घेण्याची संधी अभय परबला प्राप्त होत आहे तर एकेरी धाव संख्येने धाव फलक बदलला बिनबाद 16 धावा धाव फलकावरती. ग्रँड फिनाले याची देही याची डोळा आपण पाहतोय टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. यावेळी चेंडू डावेश्रीवरती चेंडू चकवा देतोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास बघता बघता समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय इशारा येणं अजूनही बाकी पंचांचा तोपर्यंत धावांची लयलूट केली जात आहे ती दोन्ही फलंदाजांकडनं अर्थात अवांतर धावेचा इशारा चेंडू स्वेअर आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती 4 धावा प्राप्त होताना दिसत आहेत दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला पळून पूर्ण केलेल्या 3 धावा तर अवांतर स्वरूपाची 1 धाव म्हणजे 4 धावेने संघ बदलतोय धावफलकावर बिनबाद 20 धावा धावफलकावरती 123 धावांचा पाठलाग करताना. मोहित भोसले राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर फटका डीप गोल लेग वरती चेंडू वन हाउस ओव्हर द रोप 4 धावांसाठी डीज आहे. मालकांची प्रतिष्ठा या मैदानावरती नक्कीच पणाला लागलेली असेल कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाचे ओनर सन्मानित मिस्टर जी टी राणे तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर नागवेकर यांच्या मालकीचा संघ दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा करंडक कुठच्या संघाच्या हाती उंचावला जाईल हा प्रश्न या मैदानावरती नक्कीच निर्माण झालेला आहे अर्थात त्याचं उत्तरही या इनिंग मध्ये आपल्याला मिळेल. यावेळी गुड लेंथ वरचा चेंडू पंचांचा इशारा येतोय प्रमाणापेक्षा चेंडू जास्त वसई प्राप्त करतोय पंचांचा इशारा येतोय चेंडू स्वेअर असल्याचा अर्थात वन बाउन्सचा इशारा दिला जातोय गोलंदाज मोहित भोसलेला. अवांतर धावेने संघिक धाव फलक पुढे फरक सरकला बिनबाद 25 धावा 123 धावांचा पाठलाग करताना. कोलवट टप्प्याचा चेंडू फुलर लेनचा चेंडू सावध पवित्र घेतला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास समाप्त एकेरी धावच्या एकेरी धाव संख्येने बिनबाद 26 धावा धावफलकावरती 123 धावांचा पाठलाग करताना. षटक क्रमांक दुसरा कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाकडनं मोहित भोसले गोलंदाजीच्या आक्रमणावर मात्र समयोचित फलंदाजी म्हणावी लागेल एका बाजूने संतोष वडामचे तर दुसऱ्या बाजूने अभय परब आपल्या खांद्यांवरती जबाबदारी घेताना दिसतोय खराब चेंडू मिळाला की प्रहार करायचा ही रणनीती आपल्याला पाहायला मिळत आहे ती मिस्टर अभय परब यांची. यावेळी मधल्या शेवटचा चेंडू चेंडू टोलवला जातोय डीप स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीप स्कोअर लेग वरती शर्तीचे प्रयत्न
चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी आणि जोपर्यंत विलंबाने फेके होईल दोन धावा पूर्ण होताना दिसतायत दोडा मार्ग क्रिकेट संघासाठी. दोन या धाव संख्येने 28 धावा, प्रारंभीची 2 षटक, 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 14 धाव गतीने 28 बिनबाद धाव फलकावरती. या क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. शेवटचा सामना स्पर्धेतील कुठचा संघ हा मात्र अपराजित राहील आणि कुठच्या संघाला पराभव स्वीकारावा लागेल, अर्थात प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल आणि रनरअप कुठच्या संघाला व्हावं लागेल या पहिल्या पर्वामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. मिस्टर राहुल गवनकर यावेळी गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतायत कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा मानस. चेंडू जातोय कव्हर पॉइंट वरती. सिद्धेश सकपाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल एकेरी धाव घेण्याची संधी. बिनबाद 29 धावा, 123 धावांचा पाठलाग करताना. पंचनच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल गवनकर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने बिनबाद 30 धावा धाव फलकावरती. सुरुवात धडाकेबाद सुरुवात पाहायला मिळत आहे. अभय परब ज्याच्या खांद्यांवरती मोठी जबाबदारी, आतापर्यंत संतोष वडम सुरेख साथ देताना दिसतायत. दुरमार्क टस्कर क्रिकेट संघाची ही बिनीची सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अर्थात सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक हाती चेंडूवरती ताबा मिळवला जातोय सिद्धेश सकपाळ यांच्याकडनं आणि संभाव्य चौकाराला रोखलं जात आहे. एकेरी धाव ज्या एकेरी धाव संख्येने बिनबाद 31 धावा धाव फलकावरती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी म्हणावी लागेल राहुल गव्हाणकर यांची. अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर राहुल गव्हाणकर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 3 धावा खर्च होताना दिसतायत तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी बॉलर बॅट फटका, चेंडू येतोय मिड ऑन वरती. मिड ऑन क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल एकेरी धाव घेण्याची संधी मिळते आणि एकेरी धाव संख्येने बिनबाद 32 धावा. प्रति षटकांमध्ये 12 धावांची सरासरी राखावी लागेल ती दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. यावेळी चेंडूला पुल केलं जातोय. चेंडू येतोय मिड विकेट बाउंड्री वरती. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावांमध्ये होताना दिसतंय. दुहेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला तो बिनबाद 34 धावा धाव फलकावरती. 34 रन्स विदाउट लॉस आपल्याला उत्तर पाहायला मिळतोय 123 धावांचा पाठलाग करताना दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ. अर्थात पाहावं लागेल विजयाची माळ कुठच्या संघाच्या गळ्यात पडेल, आकर्षक करंडकावरती कुठचा संघ आपलं नाव करेल आणि पहिल्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल या सामन्यामध्ये. या खुलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफला क्लिअर करतोय. येतोय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार.
तजेवरते कारण अभय परब जर शेवटपर्यंत फलंदाजी केली तर नक्कीच विजय सहज सोपवेल दोडा मार्क टस्कर क्रिकेट संघाला. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाला, अर्थात विकेट घ्यायची असेल तर अभय परब यांना माघारी परतावं लागेल. पाहावं लागेल मैदानावरती काय घडतंय, कुठचा संघ बाजी मारतोय, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना या स्पर्धेचं टायटल जिंकण्यासाठी. शतरक्षणात बदल केला जातोय, बिनबाद 38 धावा धावफलकावर 123 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय दोडा मार्क टस्कर क्रिकेट संघाकडनं. आणि 123 धावांचा यशस्वी पाठलाग झाला तर वर्षाचे 365 दिवस चर्चा होईल दोडा मार्क टस्कर क्रिकेट संघाची. संतोष वडाप यावेळी गोलंदाजीवरती, संतोष वडाप स्ट्राइक एंडच्या दिशेने राईट ऑफ ओव्हर द विकेट, यावेळी चेंडूला हुक केलं जात आहे डीप लॉंग लेग सीम रेषेच्या दिशेने, चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय तो 4 धावांसाठी. गोलंदाज यावेळी प्रकाश आगावचं स्वागत केलं जातंय त्या एका खणखणीत चौकाराने. सांघिक धावसंख्या बदलली, धावफलकावर बिनबाद 42 धावा 123 धावांचा पाठलाग करताना प्रकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका निघतोय, डीप स्कोर लेग वरनं शतरक्षक येतोय वेगाने, अर्थात एकेरी धावीवरती समाधान मानावं लागेल. नकार दिला जातोय अभय परबकडनं आणि जोखीम पत्करली जात नाही दोन्ही फलंदाजांकडनं. 43 धावा बिनबाद धावफलकावरती षटक क्रमांक 14, 123 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय तो दोडा मार्क टस्कर क्रिकेट संघाकडनं. अर्थात सुरुवात दिमागदार पाहायला मिळत आहे, धमाकेदार सुरुवात. इथून 123 धावांचा पाठलाग कशा प्रकारे गाठला जातोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल ती दोडा मार्क टस्कर क्रिकेट संघाला. यावेळी बॅकफुटला येतोय, चेंडूला स्टिअर केलं जातोय शॉर्ट थर्ड मॅन वरती, शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने 44 धावा बिनबाद धाव फलकावरती. बिनबाद 44 धावा राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रकाश यावेळी सुंदर फटका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे चमचका. सुंदर फटका, ताकद, नजाकत आणि सौंदर्य हे सगळं पाहायला मिळालं या फटक्यावरती. आणि षटकाराच्या साह्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागलं दोडा मार्क क्रिकेट संघाचं, 50 धावा बिनबाद धाव फलकावरती. अजूनही 73 धावांची आवश्यकता असेल ती दोडा मार्क टस्कर क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी उज्वेष्टीवरचा चेंडू थोडस फलंदाज सुदैवी ठरताना दिसतोय, थेट विचेंडू विसावला जातोय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. कमबॅक करतोय गोलंदाज प्रकाश आगाव आपल्या गोलंदाजीवरती, चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो प्रकाश आगाव यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली, बिनबाद 50 धावा, 50 धावांची भागीदारी पाहायला मिळतंय दोडा मार्क टस्कर क्रिकेट संघाकडनं. 123 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय टोपिओला बोर्डिंगच्या या आलिशान खेळपट्टीवर. याही वेळी सुंदर फटका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे.
तो उभा मी तोवर नियतीला जिंकणं शक्य नाही, अशीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाची. विजयचं समीकरण षटक समाप्त होत आहे चौथा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, चौथ्या चेंडूवरती षटकार, पाचवा चेंडू निर्धाव आणि सहाव्या चेंडूवरती षटकार. षटक समाप्त होताना दिसतंय. चार षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर 56 धावा, म्हणजे अजूनही 6 षटकांचा खेळ बाकी. येणारे 36 चेंडू बनवायचे आहे 67 धावा. विजयाचं समीकरण 36 चेंडू आणि 67 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीवरती मोहित भोसले आपल्याला पाहायला मिळतोय कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाकडनं. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाला. क्षेत्ररक्षक सापळा रचावा लागेल. भागीदारी इथं मात्र सुरेख पाहायला मिळत आहे. अब तक 56 बिनबाद 56 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लॉंग ऑन बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक, डीप काउ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट वरती एक क्षेत्ररक्षक. पाचव्या षटकाचा खेळ सुरू होतोय. पंचांच्या डाव्या साईडने मोहित भोसले यावी सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला स्टिअर केलं जातोय. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. यावेळी चेंडू चकवा देतोय सिद्धेश सकवळला. दुसरा क्षेत्ररक्षक संरक्षण देतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल 3 धावा पूर्ण होताना दिसतायत दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. 3 धावेने धावसंख्या बदलली. बिनबाद 59 धावा धावफलकावरती 123 धावांचा पाठलाग करताना. बिनबाद 59 धावा, 59 रन्स विदाउट लॉस. षटक क्रमांक पाचवा मोहित भोसले राईट आर्म ओव्हर द विकेट कुडाळ क्रिकेट संघाकडनं. यावी फटका फसलाय. चेंडू येतोय लॉंग ऑन बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे जेव्हा कुडाळ क्रिकेट संघ फलंदाजी करत होता त्यावेळी कुडाळ गोटाच्या खेमेमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळत होता. यावेळी मात्र परिस्थिती उलटली आहे. दोडामार्ग क्रिकेट संघाच्या बाजूने उत्साह पाहायला मिळतोय. म्हणजे तरजू एका बाजूला आपल्याला खाली जाताना दिसतोय. क्रिकेट मात्र असाच हा खेळ आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत करणं चुकीचं होऊ शकतं. यावेळी चेंडू डिफाईन लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू वरती अडखळतोय शर्थीचे प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डिफाईन लेग सीमारेषेच्या बाहेर.
रॉयल मालवणीचे जे स्वयंसेवक आहेत, सदस्य आहेत, त्यांनी सीमारेषा ताब्यात घ्या. सामना अत्यंत सुरक्षितचा आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या चहो बाजूला आपण राहायचं आहे. अंपायर डिसिजन या चेंडूवरती किती धावा? दोन धावा प्राप्त होताना दिसतायत आणि दुहेरी धाव संख्येने दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघ 67 धावा धावफलकावरती. सुंदर फलंदाजी बनावी लागेल दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघकडनं. जशास तस उत्तर दिलं जातंय ते कुडाळ ट्रेल ब्लेझर क्रिकेट संघाला. मोहित भोसले राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी गुड लेंथ वरचा चेंडू खेळण्याचा मानस होता ऑन साइडला. चेंडू आणि बॅट मध्ये कुठेही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय तो मोहित भोसले यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली बिनबाद 67 धावा धावफलकावरती. 123 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्य ते क्रिकेट खेळावं लागेल दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. यावेळी फटका निघालाय. चेंडू जातोय डे फाईल एकच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल धावा घेण्याची संधी मिळत आहे ती दोडामार्ग टस्कर क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने 69 धावा बिनबाद धावफलकावरती. 69 रन्स विदाउट लॉस. पाचवं षटक आणि पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू मोहित भोसले गोलंदाजीवरती. यावेळी वेगवान चेंडू म्हणावं लागेल. वेगाचा अंदाज नव्हता अर्थात स्ट्राइक इन वरती धोका पत्करला होता फलंदाजाने, मात्र सुदैवी ठरतोय फलंदाज संतोष वडाम. पाचव्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त. बिनबाद 69 धावा धावफलकावरती म्हणजे येणारे 30 चेंडू आणि बनवायचे आहेत 54 धावा. 30 चेंडू 54 धावा हे विजयाचं समीकरण असेल या पहिल्या पर्वाचा. चॅम्पियन कोण बनेल, टायटल कोण जिंकेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या उर्वरित 5 षटकांमध्ये मिळतील. कुठचा संघ विजयी ठरेल, जीटी राणे यांच्या मालकीचा संघ विजयी ठरेल की दुसऱ्या बाजूला डॉक्टर नागवेकर यांचा संघ चॅम्पियन बनेल, काय घडतंय काय बिघडतंय. आणि उर्वरित 5 षटकांवरती श्री संदेश तांबे यांचा आवाज ऐकूया. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आणि संधी देऊया आमच्या डीजेवाले एस डीजेवाल्याची धमाल. कुडाळ
ट्रेल ब्लेजर्स रॉयल मालवणी आयोजित आणि रेडकर हॉस्पिटल मालवण पुरस्कृत सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीग 2024 चा क्रिकेट महासंग्राम आणि बघा अंतिम लढत ज्या ज्या वेळी या मैदानाचा इतिहास नोंदवला जाईल त्या त्या वेळी या मॅचचं नाव त्या इतिहासाच्या नोंदणीमध्ये असेल हे अगदी ठासून या ठिकाणी सांगतोय. पुन्हा एकदा या महाअंतिम सोहळ्याच्या निमित्तानं सकल बहुजनांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत त्रिवार वंदन करत या महाअंतिम सोहळ्यात मी संदेश तांबे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सामना लगेच सुरू करायचा आहे. शेवटचे 5 षटक बाकी आणि 30 चेंडू मध्ये जिंकण्याकरता आवश्यकता असेल केवळ 54 धावांची. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर 18 चेंडू मध्ये देखील 50 धावा आरामात केल्या जातात. आता मात्र 36 चेंडू मध्ये आपल्याला 54 धावा करायच्या आहेत. सॉरी 30 चेंडू मध्ये 56 धावा करायच्या आहेत. 30 चेंडू मध्ये 54 धावा करायच्या आहेत. कुडाळ संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सन्माननीय जेटी राणे यांचा हा संघ अर्थात कुडाळ ट्रेल ब्लेझर्स विपक्ष सन्माननीय डॉक्टर नागवेकर यांचा संघ दोडा मार्ग टस्कर संघ जोपर्यंत अभय परब क्रीजवरती सुरक्षित आहे तोपर्यंत तरी दोडा मार्ग संघ तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाहीये. आणि कॅमेरामन तुला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस या ठिकाणी षटकार किंवा चौकार जाईल त्यावेळी नागवेकर सरांचं सेलिब्रेशन एकदा निश्चितपणे दाखव. आता मात्र खेळ शिल्लक राहिलाय 30 चेंडूंचा आणि 30 चेंडू मध्ये आवश्यकता असेल जिंकण्याकरता 54 धावांची. अभय परब इज ऑन स्ट्राइक अगेन. अभय परब आणि त्याच्या समवेत संतोष वडाम जोडी जमते जोडी मैदानावरती आपलं आक्रमण या ठिकाणी प्रति आक्रमण साकारताना पाहायला मिळत. प्रति आक्रमण करता कुडाळ ट्रायब्लेजर्स संघाच्या विरोधात करताना पाहायला मिळत. या इनिंगची सुरुवात होण्यापूर्वीच मी सांगितलं होतं जर प्रति षटकामागे आपण 20 धावांची सरासरी सॉरी 12 धावांची सरासरी राखली तरी देखील हा सामना आपण आपल्या खिशात घालू शकताय. आणि तसेच संकेत या सामन्यामध्ये देताना पाहायला मिळत आहेत ते अभय परब आणि संतोष वडाम. आता मात्र केवळ आपल्याला 11 धावांची सरासरी राखायची आहे हा सामना जिंकण्याकरता. आणि आता मात्र अजून खेळ संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये असं ठासून सांगेल तो अभय परब. 5 षटकांचा खेळ बाकी. बोलंदाजी मध्ये होत परिवर्तन सुजित कदम इज ऑन बॉलिंग मार्क. 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकतोय आत्ताच्या क्षणी दोडा मार्ग संघाने सावध पवित्रा घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी जर अतिघाई केली तर कदाचित आपण संकटामध्ये जाऊ शकतोय. आतापर्यंत आपण जी सफलता प्राप्त केली आहे त्याच्यावरती पाणी फिरू नका. आणि कुडाळचा संघ तुम्हाला जर सफलता मिळवायची असेल तर अतिशय महत्वाचा बळी जो स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला दिसतोय नाव सांगायची आवश्यकता नाहीये त्याचा बळी मिळवा. तुम्ही तुमच्या सामन्यात परती कराल. पुढचा चेंडू पहिला चेंडू या चेंडू वरती खरपूस समोरचा चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर
अर्थात चेंडू जातो सीमा रेषेबाहेर चार धावांकरता डीजेच्या साथीनं. आपण जिंकू शकतो. या चेंडूवरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅट मधून चेंडू मिस होतोय. दरम्यान एका निर्भाव चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण येत आहे 27 चेंडू आणि 48 धावा. 27 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 48 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा केवळ मनगटाचा गेम नाहीये, क्रिकेट डोक्याने देखील खेळावं लागतं आणि जो डोक्याने खेळतो तोच विजयी होतो. पुढचा चेंडू, या चेंडूवरती कडा प्रहार. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्रीच्या दिशेनं सुरेख टायमिंग सह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातोय. तो येईपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अभय परबचा आणि तिसरी धाव देखील आरामात पूर्ण केली जाते. या तीन धावांनी संघाच्या धावसंख्येला 3 ने 11 मिळतोय. धावसंख्या होते 78 धावा. 26 चेंडू 45 धावांची आवश्यकता. 26 चेंडू मध्ये जिंकण्याकरता दोडा मार्ग टचकस संघाला 45 धावांची आवश्यकता. ज्या ज्या वेळेस मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडचा इतिहास नोंदवला जाईल त्या त्या वेळेस या मॅचचे नाव त्या नोंदीमध्ये निश्चितपणे असेल हे ठासून सांगतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुजित कदम. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू उंच उडतो, बघूया काय होतं. आणि आता मध्य विकेटचं पतन. आता मध्य गडी गारद होतोय संतोष वडांच्या स्वरूपात. स्टॉप डीजे. न्यू बॅट्समन अँड संतोष वडम बॅक टू द पॅव्हिलियन. संतोष वडम वैयक्तिक 18 चेंडू मध्ये 33 धावांची बहारदार खेळी साकारत या ठिकाणी पॅव्हिलियन मध्ये परतोय. जोरदार टळा संतोष वडम. आणि नवीन फलंदाज हर्षद पवार मैदानामध्ये जातोय तो साथ देण्यासाठी अक्षय परबला, अभय परबला. आता मात्र समीकरण येत आहे जिंकण्याकरता 25 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे या षटकातला शेवटचा चेंडू. 25 चेंडू 45 धावांची आवश्यकता. करो या मरो अशी सिच्युएशन. या चेंडूवरती कडा प्रहार. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू फील्ड केला जातो आणि सुरेख थ्रो त्या ठिकाणी येतोय तो विकेट वरच्या हातात. केवळ एक धाव त्या चेंडूवरती मिळू शकते आणि एका धावीनं संघाची धावसंख्या पोहोचते 79 धावा. दरम्यान षटक संपते. 6 षटकांचा खेळ मागे पडतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर दोडा मार्ग टस्कर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 79 धावा. 47 धावा.
आता मात्र आपल्या खुर्च्या आपण बांधायला हरकत नाहीये, खुर्च्यांवरून अजून हलू नका कारण सामना अजून संपलेला नाहीये. चोवीस चेंडू 44 धावा, कोण जिंकेल? कोडाल ट्रेल ब्लेझर्स कि मग दोडा मार्ग टस्कर्स? कोण जिंकेल? जेटी राणे कि मग डॉक्टर नागवेकर? द बिग फाइट अगेन्स्ट जेटी राणे वर्सेस डॉक्टर नागवेकर. दोडा मार्ग टस्कर्स चा संघ पुन्हा एकदा 24 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता. ओ हलक्या हाताने तटवून काढलाय, धाव काही मिळू शकत नाहीये. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जातोय, पहिला चेंडू निर्धाव चेंडू. एक चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. 23 चेंडू 44 धावांची असेल आवश्यकता. 23 चेंडू 44 धावा. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा राहुल गवाणकर. पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार फटकाण्याचा प्रयत्न होता, अपील होत आहे पंचांकडे. एक धाव त्या ठिकाणी घेतली जात आहे वाईडच्या स्वरूपात, आणि वाईडची एक धाव अशा रीतीनं दोन धावा या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 81 धावा. 23 चेंडू आणि 42 धावांची असेल आवश्यकता. 23 चेंडू 42 धावा. कोण जिंकेल? कोडाल ट्रेल ब्लेझर्स कि मग दोडा मार्ग टस्कर्स? कोण होणार 33,333 समान करे आणि कोणाला समाधान मानावं लागेल 22,222 वर? या चेंडूवरती कडा प्रहार, चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू फिल्ड केला जातोय. एक धाव त्या चेंडू वरती मिळतात, दुसरी धाव घेतली जाते आणि दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 83 धावांवर. आता मात्र समीकरण येत आहे. बावीस चेंडू 40 धावा. 22 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. या चेंडूवरती प्रहार, चेंडू जातो स्क्वेअर लेग फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू आणि फिल्डर मध्ये गॅप आणि चेंडू जातो सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. आता मात्र 19 चेंडू मध्ये 45 धावांची बहारदार खेळी साकारते अभय परब. जोरदार टाळ्या अभयसाठी. आणि बघूया अभय परब देखील अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवेल का. त्याच्या समोर आहे ज्यानं याच सामन्यामध्ये अर्धशतक फलकावलंय, तो राहुल गवाणकर. आणि त्याच्या समोर आहे फलंदाज जो 45 धावांवरती खेळतोय, तो अभय परब. अभय परब इज ऑन स्ट्राईक अगेन, राहुल गवाणकर इज ऑन बॉलिंग मार्क. या चेंडूवरती कडा प्रहार, चेंडू येतोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फिल्ड केला जातोय. फिल्ड करून चेंडू थ्रो येईपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दोन धाव पूर्ण होत आहेत आणि दोन धावांसह या ठिकाणी धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या होते 89 धावा. 89 धावा धाव फलकावरती लागतायत दोडा मार्ग टस्कर संघाच्या. व्हॉट ए मॅच! हा सामना नाही पाहिला तर आपण काहीच नाही पाहिलं. युट्यूबच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक आम्हाला जोडले जात आहेत, झोप स्टुडिओ युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा सामना पाहत आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, जशा पद्धतीनं फायनल मॅच पाहायला मिळावी तसा सामना. या चेंडूवरती प्रहार, बघूया काय होतंय. आणि चेंडू पडतो दो मॅच स्टँडमध्ये, चेंडू नो मॅन स्टँड मध्ये पडतोय आणि अभय परब अजूनही क्रीज वरती सुरक्षित. धावसंख्या झालीय 90 धावा.
आणि अभय परब वैयक्तिक 48 या धावसंख्येवर खेळतोय. अंपायर वन बॉल लेफ्ट. एक चेंडू शिल्लक. राहुल गवणकरच्या या षटकातला अजून एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे 90 धावा. पुन्हा एकदा राहुल गवणकरचा या षटकातला शेवटचा चेंडू. या चेंडूवरती आता मात्र पंचांचा काय इशारा येतोय? नो चेंडूचा येतो इशारा. दुष्काळात पडतोय 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना याला म्हणतात. आता मात्र फ्री हिट. या चेंडूवरती फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. 19 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 32 धावांची. हा सामना जिंकण्याकरता दोडा मार्ग टस्कर्स संघाला. 19 चेंडू 32 धावा. इज दॅट पॉसिबल? आणि एखादा मोठा फटका या चेंडूवरती पडावाच लागेल जर प्रति करायची असेल. ओ पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी हा चेंडू निर्धाव काढला राहुल गवणकरची सुरे गोलंदाची. शेवटचा चेंडू निर्धाव टाकतोय. दरम्यान षटक संपत. 7 षटकांची होते समाप्ती आणि धावसंख्या धावपलकावरती लागते 91 धावा. आता मात्र जिंकण्याकरता आवश्यकता असेल 18 चेंडू 32 धावा. 18 चेंडू आणि 32 धावांची असेल आवश्यकता. पाळेकरचा पुढचा चेंडू. सामना करेल अभय परब. या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अपील केला जात आहे मात्र अपील मध्ये तेवढा जोश नाहीये जेवढा असावा लागतो. आता मात्र समीकरण येत आहे 17 चेंडू आणि आवश्यकता असेल 32 धावांची. 17 चेंडू 32 धावा. इज दॅट पॉसिबल फॉर दोडा मार्ग टस्कर्स? या चेंडूवरती होतोय प्रहार. श्रीमड ऑनच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू फिल्ड केला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळते. आता मात्र अभय परब वैयक्तिक 49 धावांवरती येतोय. स्ट्राईक एंडला जातोय नवीन फलंदाज हर्षद पवार. गोलंदाजी मार्गवर विकास पाळेकर. अनुभवी गोलंदाज ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव
गोलंदाजीचा तो विकास पाडेकर जंबावली मार्क. आता मात्र जोरदार फटकाण्याचा प्रयत्न होता चेंडूला, बॅटची कड घेत चेंडू जातो पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात. एकच धाव या चेंडूवरती मिळू शकते, एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 93 धावांवर. संघाची धावसंख्या होते 93 धावा जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 30 धावा, 15 चेंडू 30 धावांची असेल आवश्यकता. वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय अभय परब, आणि अभय परबचा हा चौक बघूया. आता 50 धावा पूर्ण करतोय अभय परब वैयक्तिक, हाफ सेंचुरी आपल्या नावावरती करतोय. या स्पर्धेतली तिसरी हाफ सेंचुरी आपल्या नावावरती करतोय अभय परब, मिस्टर अभय परब, डॉक्टर अभय परब, व्हेरी वेल डन. पुढे एकदा विकास फाळेकर स्ट्राईकला खेळतोय नवीन फलंदाज हर्षद पवार. चौदा चेंडू आणि 29 धावांची असेल आवश्यकता. 14 चेंडू 29 धावा, फायनल कशी असावे तर फायनल अशी असावे जी डोळ्याचं पारण पेडणारी असावे. पुढचा चेंडू विकास फाळेकरचा, हो या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट मध्ये मिस होतोय. आता राहिला शिल्लक 13 चेंडू, 13 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 29 धावांचे. 13 चेंडू 29 धावा, निर्धाव चेंडून कदाचित डोकेदुखी वाढू शकते दोडामार्ग संघाचे, आणि निर्धाव चेंडून या ठिकाणी सफलता प्राप्त करू शकतो कुडाळचा संघ. या चेंडूवरती कडा प्रहार, चेंडू येतो डी पक्षाकडच्या दिशेने, बघूया झालं काय का. जमिनीला डाव होतो आणि या बदल्यात तिसरी धाव, मला वाटतं दुसरी धाव पूर्ण होते. आणि हे 6 चेंडू अतिशय निर्णायक असतील, सॉरी 27 धावांचे. येस 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 12 चेंडू 27 धावा, 12 चेंडू 27 धावांची असेल आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर बघूया कोण येत आहे, सुजित कदम. हे निर्णायक 6 चेंडू असतील, या 6 चेंडू मध्ये जे काही होईल ते या सामन्याचं चित्र स्पष्ट करेल. त्वरित चालू करा सामना पंच. बारा चेंडू 29 धावा मी यासाठी बोललो कारण दोडामार्ग संघाचे समर्थक किती आहेत ते मला बघायचं होतं.
आता मात्र 12 चेंडू 27 धावांची असेल आवश्यकता. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बॉल परत माघारी परतेल. या सबॉल परत टाकतो दुपावरियन. तुमच्या खेळीला लाजवाब. अभय परब काही वेळ जर मैदानामध्ये राहिले असते तर कदाचित या सामन्याचं चित्र वेगळं असू शकलं असतं. 11 चेंडू 27 धावांची असेल आवश्यकता. बघूया या परिस्थितीमधून दोडा मार्ग संघाला कोणता फलंदाज बाहेर काढतोय. सुजित कदम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. रोमहर्षक सामना, अटीतटीचा सामना, तब्बल 123 धावांचं टार्गेट चेस करणं हे काय तेवढंच सोपं आव्हान नाहीये. यासाठी मेहनत करावी लागते आणि ही मेहनत आपल्याला या ठिकाणी दिसली ती अभय परब यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा सुजित कदम इज अ बॉलिंग मार्क. आणि बघाशी ज्यानं सानवीराचा बहुमान पटकावला तो विष्णू नाईक फलंदाजी करता मैदानामध्ये. आता मात्र विष्णू नाईक आणि हर्षद पवार यांच्यावरती सारी मदार. 11 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. ओ या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. बघूया काय होत आहे. एकदा पूर्ण झालीय आणि एकच धाव या चेंडूवरती मिळू शकते. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 96 धावांवर. धावसंख्या झाली 96 धावा. जिंकण्याकरता 10 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 26 धावांची असेल आवश्यकता. धावसंख्या झाले 97 धावा. अजूनही जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. दहा चेंडू 26 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वरती फलंदाज हर्षद पवार. अंपायर प्लीज स्टार्ट द गेम. पुन्हा एकदा सुजित कदमचा पुढचा चेंडू. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. बघूया बॅक टू द बॉलर चेंडू येतोय. जेल होईल का दोन स्टँड मध्ये चेंडू पडतो. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न देखील सफल ठरतोय. 2 धावांनिशी या संघाची धावसंख्या पोहोचते 99 धावांवर. संघाच्या 100 करता केवळ 1 धावेची आवश्यकता आणि जिंकण्याकरता 9 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 24 धावा आव्हान कठीण नाहीये. मात्र टोले जंग फटकेबाजी निश्चितपणे करावी लागेल. या चेंडूवरती प्रहार बघूया. चेंडू जातो पॉइंट क्षेत्रामध्ये. वळसा घेतोय. चेंडू जातो थर्ड बँक क्षेत्रात. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील दिसतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी दिसतोय. आणि या चेंडूवरती 3 धावा सफलरित्या पूर्ण होत आहेत.
धाव संख्या होते 102 धावा जिंकण्याकरता। आठ चेंडू 21 धावांची असेल आवश्यकता, 8 चेंडू 21 धावा। कृपया सर्व कार्यकर्त्यांनी सीमारेषेवरती तैनात राहायचंय। रॉयल मालवणीच्या सर्व शिलेदाराने सीमारेषा गाठायची आहे। 8 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता। सुजित कदमचा पुढचा चेंडू, मी मगाशीच म्हटलं होतं हे षटक हे निर्णायक षटक असेल या सामन्यामधलं, आणि सामन्याला कलाटणी देणारा पहिला चेंडू टाकला अभय परबला माघारी धाडलं। पुढचा चेंडू सुजित कदमचा, 8 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता। वाईट चेंडू आणि वाईट चेंडू सह बघूया काय होत आहे। एक धाव त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपात मिळते आणि नो बॉलचा येतो इशारा, ये इशारा तो काफी है, फ्री हिटचा येतो इशारा, आणि अर्थात फ्री हिट मध्ये किती धावा मिळवतो या चेंडूवरती हे पाहणं निर्णायक असेल। 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता। बघूया या चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळतोय का। 8 चेंडू 19 धावा। व्हॉट ए मॅच, व्हॉट ए फायनल मुकाबला। आठ चेंडू 19 धावा। या चेंडूवरती जर षटकार पेश झाला तर मात्र कम बॅक करेल दोडा मार्क टचकस। बघूया आणि या चेंडूवरती प्रहार, चेंडू येतो डीप लॉगच्या दिशेला सीमारेषा पलीकडे टायमिंग शॉट सह, काय निर्णय येतो पाहूया। या ठिकाणी निर्णय कळवायचा स्वयंसेवक निर्णय कळवा आणि चौकार, चौकार या चेंडूवरती येते 4 धावा। धाव संख्या फलकावरती लागते 108 धावा, याचाच अर्थ जिंकण्याकरता अजून 7 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता। मॅच इज ऑन नाव, 7 चेंडू 15 धावा। या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, वाईट चेंडूचा येतो इशारा, ये इशारा तो काफी है, दोडा मार्ग टचकस के लिए। 7 चेंडू 14 धावा, 7 चेंडू 14 धावा। मॅच इज ऑन नाव, हु विल वन दिस मॅच, दोडा मार्ग टचकस की मग कुडाल ट्रॉल बेजर्स। या चेंडूवरती येतो प्रहार, चेंडू जातो डीप स्कोअर बाउंड्रीच्या डोक्यावर, सीमारेषा पलीकडे डीप लॉगन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांकरता। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। आणि आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी, 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता। 6 चेंडू मध्ये 10 धावा। सहा चेंडू आणि 10 धावांची असेल आवश्यकता। वॉर मॅच, जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत। मॅच इज ऑन नाव, कोणत्याही संघाच्या बाजूने सामना पलटू शकतो, त्यामुळे रॉयल मालवणीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय, त्यांच्या सर्व शिलेदारांना विनंती करतोय, आपण सीमारेषेवरती तैनात राहा। तब्बल 123 धावांचा हा चेस, फायटिंग टोटल या ठिकाणी उभारली होती 122 धावा कुडाल ट्रेल ब्लेझर्स संघानं, आणि तब्बल 123 धावांचा पाठलाग करणं हे काही साधं सोपं आव्हान नाहीये। आणि हे आव्हान ज्या व्यक्तीमुळे शक्य झालं ती व्यक्ती आहे अभय परब। धावसंख्या झाली आहे 113 धावा, जिंकण्याकरता शेवटचे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल 10 धावांची। 6 चेंडू 10 धावा। स्ट्राइकला खेळतोय विष्णू पवार, विष्णू नाईक सॉरी, स्ट्राइक इनला विष्णू नाईक आणि गोलंदाजी करता प्रकाश आगाव।
बघूया प्रकाशचा प्रकाश या मैदानावरती पडेल कि मग दोडामार्ग टस्कर्स बाजी मारत या सामन्यावरती विजय संपादन करेल. सहा चेंडू दहा धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फायनल मुकाबला. सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीग 2024 हे पहिलं पर्व एक यादगार पर्व ठरेल यात कोणतीही शंका नाहीये. सगळे मुकाबले आतापर्यंतचे जेवढे मुकाबले आपण पाहिले तेवढे सगळे मुकाबले हे रोमहर्षक होताना आपण पाहिले आणि शेवटचा सामना देखील असाच रोमहर्षक अवस्थेमध्ये या ठिकाणी येऊन ठेपतोय. कुडाळ ट्रेल ब्लेझर्स जिंकणार कि मग दोडामार्ग टस्कर्स संघ बाजी मारणार. कोण होईल विनर, कोण होईल 33,333 समांकरी. सहा चेंडू दहा धावा. प्रकाश आगावी जन बॉली मार्क राटम राऊंड विकेट. पहिला चेंडू फ्लिक केला, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने, फील्ड केला जातोय आणि फील्ड करून थ्रो येईपर्यंत दोन धावा त्या ठिकाणी मुकम्मल केल्या जात आहेत. या दोन धावांनी संघाच्या धावसंख्येला मिळतो 2-11. आता मात्र समीकरण येत आहे 5 चेंडू 8 धावाची असेल आवश्यकता. 115 धावा धावपळकावरती लागतायत. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. इज दॅट पॉसिबल फॉर दोडा मार्ग? यस का? आणि बॅटकट, बॅटकट आणि विकेटची शिकार, शिखर या ठिकाणी ताब्यात मिळते कुडाळ ट्रेल ब्लेझर्सच्या. आता मात्र कडा मुकाबला, 4 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता असेल 8 धावांची. 4 चेंडू 8 धावा. पारड समसमान, दोन्ही बाजूला पारड झोपताना आपण पाहतोय. कोण जिंकेल, कुडाळ ट्रेल ब्लेझर्स कि मग दोडामार्ग टस्कर्स? राहुल गवाणकर जिंकणार कि मग अभय परब? सामना फास्ट घ्या पंच. चार चेंडू आठ धावांची आवश्यकता आणि नवीन फलंदाज विश्वजीत सावंत इज अ स्ट्राइक आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज हर्षद पवार नॉन स्ट्राइकिंगच्या दिशेने. विश्वजीत सावंत इज अ स्ट्राइक. बघूया 4 चेंडू 8 धावा पॉसिबल आहे का दोडामार्ग संघाला कि मग कुडाळचा संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल. सफलता प्राप्त केली होती या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती विष्णू नाईकला माघारी परतवलंय. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. विश्वजीत सावंत इज अ स्ट्राइक. मी या संपूर्ण सामन्याच्या दरम्यान अर्थात या स्पर्धेच्या दरम्यान खूप खूप आभार मानेन द स्वीटेस्ट वॉइस ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर सागर कदम यांचा, कारण त्यानं या ठिकाणी मला निमंत्रित केलं. आणि दुसरे आभार मानेन मिस्टर डॉक्टर प्रथमेश वालवलकर यांचे, मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. 4 चेंडू जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. विश्वजीत इज अ स्ट्राइक अगेन. विश्वजीत सावंत या चेंडूवरती प्रहार. चेंडू येतो डीप लॉंग ऑनच्या दिशेने, त्या ठिकाणी फील्ड केला जातो विकास पाळेकर. चेंडूवरती येतोय आणि चेंडूची परती होईपर्यंत या ठिकाणी 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी, जिंकण्याकरता आवश्यकता असेल 6 धावांची. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. दिल की धड़कने तेज होती हुई
तीन चेंडू सहा धावा रोमहर्षक सामना प्रेक्षणीय सामना डोळ्याचं पारणं पेटणारा सामना न भूतो न भविष्यति असा हा सामना. या ठिकाणी चेंडू फील्ड का चेंडू लईप लांबांना येतोय. एक धाव पूर्ण केली जाते, बघूया दुसरी धाव घेतली जाते का. यास दुसरी धाव पूर्ण होते. आता मात्र या ठिकाणी दोन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता, दोन चेंडू आणि चार धावांची असेल आवश्यकता. इज दॅट पॉसिबल? कुडाळ जिंकेल की मग दोडा मार्ग बाजी मारेल. कुडाळ वर्सेस दोडा मार्ग, द बिग फाईट इन धिस टूर्नामेंट. सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीग 2024 हे पहिलं पर्व आणि हे पहिलं पर्व यादगार ठरेल यात निश्चित कोणतीही शंका नाहीये. दोन चेंडू चार धावांची आवश्यकता, दोन चेंडू चार धावांची आवश्यकता. 123 धावांचा पल्ला गाठायचा आहे. या चेंडूवरती प्रहार, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया दिसतोय का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि बघूया काय होतं. आणि दुसरी ही धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता मात्र जिंकण्याकरता एक चेंडू आणि दोन धावांची असेल आवश्यकता. इज दॅट सुपर ओव्हर? सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, बघूया काय होत आहे. आणि मी सगळ्यांना विचारू इच्छितो, सुपर ओव्हर पाहायची आहे का तुम्हाला? सुपर ओव्हर पाहायची आहे का? नाही, कारण आम्हाला जिंकायचं आहे. हु विल विन दिस मॅच? दोडा मार्ग टस्कर्स की मग कुडाळ ट्रेलब्लेझर्स? राहुल गवाणकरची खेळी या ठिकाणी सफल ठरेल की मग या ठिकाणी साकारलेली अभय परबची अर्धशतकी खेळी सफल होईल? एक चेंडू दोन धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती एक धाव पूर्ण होत आहे, बघूया काय होत आहे. थांबा, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील सफल होत आहे. आणि दोडा मार्ग टस्कर्स संघ या सामन्याच्या विजयावरती शिक्कामोर्तब करतोय.